आध्यात्मिक प्रगतीसाठी दोन चरणामध्ये आध्यात्मिक प्रगती विखुरली गेलेली आहे, म्हणजे विभागली गेलेली आहे. सगळ्यात पहिले सगुण आणि दुसऱ्या निर्गुणा. सगुण भक्त्या सगुण मध्ये यमनियम आहार आणि प्रत्याहार आहे, आणि निर्गुणामध्ये ध्यान धारणा म्हणजे प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी आहे. तर आपण सगुणामध्ये आहारावरती जेवायला येतो तर यमनियम आहार आणि प्रत्याहार येतं. मग आहारामध्ये शुद्ध सात्विक आहार पाहिजे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सात्विकतेमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नामस्मरणाचं अन्न तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करा, सात्विकते आम्ही परान्नाचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा. त्या परान्नामध्ये ना आम्ही सांगितलेलं ना जेवणामध्ये जे जेवण बनतं की नाही, त्या जेवणामध्ये जे विघातक जे काही घटक असतात ना ते जाण्यासाठी मी त्याच्यामध्ये कपिला गायचं मी त्याच्यामध्ये शेण सांगितलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला गाणगापुरी भस्म सांगितलेलं आहे. तर त्याचा विनियोग कसा करायचा त्याच्यासाठी तुम्ही परान्नाचा आपला व्हिडिओ बघा, परान्नाचा व्हिडिओ बघा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्या जेवणामधून विघातक जे गोष्टी बाहेर काढून आपल्याला शुद्ध आणि सात्विक आणि पवित्र जेवण करता आलं, त्याने आपली चित्तवृत्ती पण सात्विक आणि चित्तपावन होते. आणि मग त्याच्यामध्ये जर राहणार ना मग काय, मग तुम्हाला कोणी हात नाही लावू शकत.